नमस्कार, मी सोनाली। मदर्स चॉईस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे कसे बनवायचे ती रेसिपी पाहणार आहोत। आवडले ना तुम्हाला सर्वांना हे तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे? बघू शकता तुम्ही किती सुंदर हे तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे आपले तयार झालेले आहेत। बाहेरून अगदी लाल खरपूस क्रंची क्रंची आणि मधून एकदम लुसलुशीत मऊ मऊ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाहून घेणार आहोत। इथे मी घेतलेला आहे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथ्या। सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ हे टाकून घेते मी आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते 2 वेळा। तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। डाळ आणि तांदूळ मी या वाटीने मेजरमेंट केलेलं आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार वाटीचा आकार छोटा मोठा घेऊ शकता। 1 चमचा आपण मेथ्या घेतलेल्या आहेत, त्या मेथ्या आपण या तांदळामध्ये टाकणार आहोत। हे भिजवलेली डाळ आणि तांदूळ आपल्याला 6 ते 7 तासासाठी व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आप्पे बनवण्यासाठी आपण ही जी डाळ आणि तांदूळ भिजू घातलेले होते ते व्यवस्थित मी 5 ते 6 तास छान भिजवून घेतलेले आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान भिजले गेलेले आहेत। तुम्हाला ज्या दिवशी आप्पे बनवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे तुम्हाला उद्या जर आप्पे बनवायचे असतील तर आज सकाळी डाळ भिजू घालायची, डाळ आणि तांदूळ, आणि संध्याकाळी बारीक करून त्या दिवशीची रात्र पूर्ण त्याला भिजवत ठेवायचंय त्या पिठाला, म्हणजेच आपले आप्पे छान फुलतात। भिजवलेली डाळ आपण मिक्सर जार मध्ये बारीक करून घेणार आहोत। डाळ आपल्याला छान बारीक करून घ्यायची आणि तांदूळ थोडेसे जाडसरच ठेवायचे, एकदम तांदळाची पेस्ट बनवायची नाही। डाळ बारीक करताना आवश्यक असल्यास तुम्ही त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकू शकता। ही डाळ मी मिक्सर जार मध्ये बारीक करून घेते। तुम्ही पाहू शकता मिक्सर मध्ये मी डाळ एकदम छान अशी बारीक करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी सर्व डाळ मिक्सर मध्ये बारीक करून घेते। अशा पद्धतीने मी सर्व डाळ इथे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे। त्याच पद्धतीने आपल्याला हे भिजू घातलेले तांदूळ देखील व्यवस्थित मिक्सर मध्ये जाडसर बारीक करायचे आहेत, एकदम बारीक करायचे नाहीये। तुम्ही पाहू शकता तांदळाचं मिश्रण मी जाडसर बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, अशाच पद्धतीने मी सर्व तांदूळ मिक्सर मध्ये जाडसर बारीक करून घेते। तुम्ही पाहू शकता भिजू घातलेले तांदूळ मी इथे व्यवस्थित मिक्सर मध्ये जाडसर बारीक करून घेतले आणि डाळ सुद्धा मिक्सर मध्ये छान बारीक करून घेतलेली आहे। आता आपण हे डाळ आणि तांदळाचं मिश्रण एकत्र करणार आहोत। हे डाळीचं मिश्रण या तांदळाच्या मिश्रणामध्ये मी टाकून घेते आणि या मिश्रणाला आपल्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स केल्यामुळे हे मिश्रण पूर्ण एकजीव होईल। बारीक करून घेतलेलं मिश्रण आपल्याला आता 10 ते 12 तासासाठी झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित। थंडीच्या दिवसामध्ये यावरती एखादं ब्लँकेट जरी टाकलं तरी चालेल, कारण की काय होईल ब्लँकेटमुळे याला झाकून जर ठेवलं तर याला गर्मीमुळे हे छान फुलेल आणि याचे आप्पे छान तयार होतील। हे पीठ आता मी 10 ते 12 तासासाठी असंच झाकून ठेवते। तुम्ही पाहू शकता हे पीठ मी 10 ते 12 तासासाठी व्यवस्थित झाकून ठेवलेलं होतं आणि बघू शकता हे पीठ किती छान असं फुललेलं आहे, एकदम असं फ्लफी झालेलं आहे। बघू शकता तुम्ही हे पीठ आपण मीठ न टाकता 1 दिवसासाठी फ्रीज मध्ये ठेवू शकतो। एअरटाईट डब्यामध्ये ठेवा ठेवताना। यातलं थोडस पीठ मी काढून घेते। या पीठामध्ये आता मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेते।
हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट। इथे मी 5 ते 6 हिरवी मिरची आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतली। बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा भरून ओवा, हा ओवा आपल्याला हातावरती थोडासा क्रश करून घ्यायचा आहे। क्रश करून झाल्यावरती या पिठामध्ये मी टाकून घेते हा ओवा। चवीनुसार मीठ, मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार टाकू शकता। सर्व पदार्थ टाकून झाल्यावर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे या पिठाची, पाहू शकता तुम्ही। आता आपण या पिठापासून आपे तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता गॅसवरती मी आपे पात्र ठेवून घेतलेलं आहे। यामध्ये थोडस तेल लावून घेते। तेल लावल्यामुळे आपले आपे खाली चिटकत नाही, अगदी सहजच निघतात। आपे पात्र आपलं छान गरम झालं की यामध्ये आपण आपेचं पीठ टाकून घेणार आहोत। आपे पात्रामध्ये आपे हे आपले टाकून झालेले आहेत। आता यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटांसाठी याला छान भाजून घेणार आहोत। गॅसचा फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा आहे। एकीकडे आपले आपे तयार होत आहे, तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात। सर्वप्रथम मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेते। बघू शकता शेंगदाणे मी सालासकट टाकत आहे। तुम्हाला जर सालासकट टाकायचे नसेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता। त्यानंतर 1/2 वाटी खोबऱ्याचे काप, 2 ते 3 हिरवी मिरची, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी पाणी। हे सर्व मिश्रण मी मिक्सर जारमध्ये बारीक करून घेते। तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये मी चटणीची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, खोबरं। आता आपण या चटणीला तडका देऊन घेणार आहोत। गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवून घेतलेला आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। एक चमचाभर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मी। मोहरी छान आपली तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं। जिरं टाकल्यानंतर गॅस बंद करते, कारण की तेल खूप गरम झालेलं असतं, जिरं करपण्याची शक्यता असते। त्यानंतर कढीपत्ता, यामध्ये आता 1 चमचाभर हळद टाकते, बारीक चिरलेली कोथिंबीर, छान मिक्स करून घ्यायचं याला। तयार झालेली फोडणी आपण या चटणीमध्ये टाकून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। मीठ टाकल्यानंतर छान याला मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं। ही झाली आपली चटणी तयार। तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं झालेली आहेत। झाकण मी काढून घेते। आता हे आपे आता एका साईडने आपल्याला पलटून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही किती छान हे आपले आपे अगदी लाल खरपूस भाजून घेतलेले आहेत मी इथे। आता आपण याची साईड चेंज करून घेणार आहोत। तेल टाकल्यामुळे अगदी सहजच निघतात। बघू शकता तुम्ही एका साईडने आपण याला छान लाल खरपूस भाजून घेतलेला आहे। आता दुसऱ्या साईडने आपल्याला 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत आणि दुसऱ्या साईडने आपले आपे छान भाजलेले आहेत। गॅस बंद करते मी। अशा पद्धतीने तांदूळ आणि मिश्र डाळीचे आपे तयार आहेत। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील।